गीतांजली एक्सप्रेस 12859 डाउन च्या जनरेटर बोगीला आग लागल्याची घटना दुपारी 12:20 सुमारास घडली. शिरसोली रेल्वे स्थानकाकडे येत असताना गार्ड व प्रवाशांच्या लक्षात ही घटना येताच चेन पुलिंग करून या स्थानकावर गाडी थांबवण्यात आली. तर रेल्वे प्रवाशांना आगीची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली. अनेकांनी आगग्रस्त डब्याला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रसंगी प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेची रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच सिनियर DCO श्री अग्रवाल, इलेक्ट्रिकल इंजिनियर अरविंद कुमार, GRPचे पोलीस निरीक्षक दिलीप गडरी, अनिल नगराळे, किशोर वाघ, योगेश अडकणे, मनोज मेश्राम, समाधान कंखरे व RCF स्टाफ व कर्मचाऱ्यांसह जैन इरिगेशनचे, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी सर्वांनी पुढील कार्यास सुरुवात केली. यावेळी दुर्घटनाग्रस्त जनरेटरच्या बोगीला पॉवर कार वेगळे करण्यात आले. त्यानंतर 23 डबे घेऊन गीतांजली एक्सप्रेस 12:50 जळगाव स्थानकाकडे रवाना झाली. त्यानंतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलीस संपूर्ण आग आटोक्यात आल्यानंतर इंजिन बोलावून सदरील जळलेल्या बोगीस जळगावकडे रवाना केले. आग आटोक्यात आणण्यासाठी जैन इरिगेशनच्या 3 अग्निशमन बंब दलाच्या जवानांनी चांगली मदत केली. 24 डब्यांच्या गीतांजली एक्सप्रेसची अखेरची बोगी जनरेटर पॉवर कारची असून या बोगीला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याचे सांगण्यात आले असून शिरसोली स्थानकाजवळ ही घटना लक्षात आल्यानं शिरसोली स्थानकावर गाडी थांबवण्यात आली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर आगग्रस्त डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला. या प्रकारामुळे मात्र डाऊन गोवा एक्सप्रेसला काही अंतरावर थांबवून ठेवण्यात आले. तर अब गोरखपूर LTT काशी एक्सप्रेस सुमारे 1 तासांपासून जळगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. चंदू खरेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, पाचोरा.